वेदरशी रिलेटेड ऑब्झर्वेशन जे काय असतात ते इथं पुण्याचे ऑब्झर्वेशन इथं घेतले जातात. वेदर पॅरामीटर्स मध्ये जे 5 मेन पॅरामीटर्स आहेत, एक टेम्परेचर आहे, एक विंड आहे, एक रेनफॉल आहे, एक प्रेशर आहे, आरे चालत आहे, टेम्परेचरशी संबंधित आलं त्यात आरे चालत, हे असे जे वेगवेगळे आहेत त्यातलं हे एक हे इव्हापोरीमीटर, याला काय म्हणतो आपण, इव्हापोरीमीटर, यूएस पॅन इव्हापोरीमीटर याला म्हणतात. याचं वर्किंग जे मेकॅनिझम आहे हे इतकं सिंपल आहे हे तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल. हा एक असा गोल टाकी ठेवलेली आहे इथं, याचा नॉन सरफेस असतो आपल्याकडे, याच्यामध्ये पाणी आहे, हे पाणी पण नॉन क्वांटिटी ऑफ वॉटर आहे. आतमध्ये हा जो एक गोल दिसतोय तुम्हाला याला आम्ही स्टील वेल म्हणतो, स्टील वेल म्हणतो. आतमध्ये त्याच्या एक निडल आहे, दिसते मी बोट लावलेली, हो निडल आहे. तर आता मी काय करतो, इव्हॅपोरेशन कसं मोजायचं, यात नॉन क्वांटिटी ऑफ वॉटर असतं, किती पाणी ठेवतो आपण, ती निडल जी आहे ती बरोबर बुडेल एवढं, ती जास्त ओव्हरफ्लोही होता का म्हणे ती रिकामी नाही, बुडेल एवढं पाणी ठेवतो. त्याच्यानंतर ज्या आमच्या ठराविक वेळा असतात ऑब्झर्वेशनच्या, आता 2:30 एक ऑब्झर्वेशन घेतलं जाईल, नंतर 5:30 एक, दर 3 तासांना ऑब्झर्वेशन असतं आमचं. त्यावेळी काय होईल, जर ऊन असेल, वारा असेल, तर इव्हॅपोरेशन होणार. इथं इव्हॅपोरेशन झालं म्हणजे यातलं पाणी बाष्परूपानं निघून जाणार, बाष्परूपानं पाणी निघून गेलं म्हणजे पाण्याची लेवल कमी होणार, लेवल कमी झाली म्हणजे ती निडल काय होणार, उघडी पडणार. नंतर मग ज्या काही आमच्या वेळा असतात ऑब्झर्वेशनच्या, त्यावेळी आम्ही ही एक बकेट आहे, ह्या बकेटमध्ये मार्किंग्स दिलेले आहेत, म्हणजे नॉन क्वांटिटी ऑफ वॉटर, यात आपण किती पाणी टाकतोय हे आपल्याला कळतं. ते नॉन, जर निडल ती ओपन झाली म्हणजे इव्हॅपोरेशन घडलंय, मग त्यावेळी आपण नॉन क्वांटिटी ऑफ वॉटर टाकतो, ते किती पाणी टाकलं हे त्यावेळेचं इव्हॅपोरेशन. किती सिम्पल आलं आहे मेकॅनिझम लक्षात. आता याचा दुसरी बाजू, समजा पाऊस पडलाय, खूप पाऊस पडला त्या दिवशी, खूप पाऊस पडला, तर मग काय करावं लागेल, ती ओव्हरफ्लो होणार, त्या निडलला पाणी वर येणार, अशा वेळी आपण मग त्यातलं ते पाणी काढायचं. काढायचं कसं काढायचं, नॉन क्वांटिटी ऑफ वॉटर, किती पाणी एवढं काढायचं की ज्यावेळी ती निडल जी आहे ती बरोबर लेवल मेंटेन होईल. ते ती लेवल मेंटेन झाली की पाणी काढणं थांबून जायचं, म्हणजे ते किती पाणी काढलं ते मायनस करायचं. त्याच वेळी आता आपण बघणार आहोत इथं आपण रेन कलेक्ट किती केला, त्यावेळी रेन किती पडला, तो रेनही आपल्याला मिळतो, पाणी किती काढलं ते कळायला तुम्हाला. रेन मायनस हे पाणी, ते जे काय तो डिफरन्स येईल, हा डिफरन्स नेहमी कधी लक्षात, इव्हॅपोरेशन ऑलवेज पॉझिटिव्ह असतं, ते झिरो असू शकतं. समजा एक असा दिवस उजाडला आहे की धोधो पाऊसच पडतोय, सूर्यदर्शन झालंच नाही, म्हणजे त्या दिवशी खूप कमी होते पॅरामीटर्स अफेक्ट करणारे याच्यावर, पण इव्हॅपोरेशन हे प्लसमध्येच असतं, मायनस कधीच नसतं. एक तर ते झिरो असू शकतं, त्या दिवशी इव्हॅपोरेशन होणारच नाही, असे पावसाळी दिवस असतात कधी कधी की ज्या दिवशी खूप पाऊस असतो, असं कोंदट वातावरण झालेलं असतं, पण इव्हॅपोरेशन मायनसमध्ये नसतं. या गोष्टी कळल्या याच्या, इव्हॅपोरेमीटरच्या ती निडल कळली, आता ओपन आहे बघा ती दिसती आहे, आता थोड्या वेळाने ते ऑब्झर्वेशन होईल, त्यावेळी तो आमचा माणूस तिला बरोबर मेंटेन करेल, नॉन क्वांटिटी ऑफ वॉटर टाकेल, बघू शकता, बघू शकता.